महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। खामगाव सागरच्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी गेल्या 26 दिवसापासून एसटी महामंडळाला शासनात विलगीकरणाची मागणीला धरून बेमुदत संप पुकारलेला आहे। परंतु गेल्या 26 दिवसापासून शासन याची दखल म्हणून संपकरी कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीने तसेच संप मंडपात वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शन करीत आहे, ज्यात घोषणाबाजी केली, थाली वाजवली, 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी शेगाव पर्यंत पायीवारी करीत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले, संपकरी बस चालक वाहनांनी देवा गजानन सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे घातले। हा खामगाव आगारातील 280 कर्मचारी संपावर गेले आहे, त्यातील 28 लोकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे। तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी खामगाव सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांना रितसर पत्र देऊन विनंती केली की 2 डिसेंबरला आम्ही रक्तदान करण्याचे ठरवले आहे, म्हणून आपण संप मंडपात रक्तदान करण्याची व्यवस्था करावी। त्या विनंतीला अनुसरून आज 2 डिसेंबर 2021 रोजी रक्तदान शिबिराला सुरुवात झाली। स्वच्छेने कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले। राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावं या एकमेव मागणीकरिता गेल्या 26 दिवसापासून आम्ही जो दुखवटा पाळत आहो, या दुखवट्याची सरकार पाहिजे त्या प्रमाणात दखल घेऊन नाही राहिले। त्यांनी लवकरात लवकर या आमच्या या दुखवट्याची दखल घ्यावी याकरिता ज्या निरनिराळ्या मार्गातून आम्ही सरकारपर्यंत आमच्या ज्या योजना, ज्या वेदना आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत, या सरकारकडे आम्ही पोहोचत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून खामगाव आगारातील जवळपास 50 लोक आम्ही आमच्या स्वेच्छेने इथे रक्तदान करीत आहोत। त्याकरिता आम्ही खामगाव येथील वैद्यकीय अधीक्षक श्री टापरे साहेब यांच्याशी संबंध साधून आणि त्यांना रितसर असे पत्र देऊन आम्ही आमच्या ज्या दुखवट्याचं स्थळ आहे या स्थळीच त्यांना येऊन आमचं रक्तदान करणे आहे व रक्तदान आपण याच ठिकाणी करून घ्यावे अशी विनंती केलेली आहे। त्यानुसार ते या ठिकाणी आज येऊन त्यांची सर्व चमू आम्ही त्यांना तिथे रक्तदान करणार आहोत। या रक्तदानाचा उद्देश एवढाच आहे, शासन दरबारी याची दखल घेण्यात यावी व आमची जी मागणी आहे ही मागणी लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावी। या मागणीपासून जनतेचा जो फायदा होणार आहे, जनतेला सुद्धा याची जाण व्हावी अशीच आमची इच्छा असल्याने आज आम्ही सर्व स्वयंपूर्तीने इथे रक्तदान करत आहोत। जय हिंद, जय भारत। आवाज टीव्हीसाठी मोहम्मद फारूक, खामगाव, बुलढाणा।